पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता असून विकसित भारताच्या निर्मितीत तरुणांची भूमिका सर्वात महत्वाची आहे असं प्रतिपादन केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं. पुण्यातील SP महाविद्यालयात विकसित भारत अँबॅसेडर युवा कनेक्ट या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासंदर्भात तरुणांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या सरकारांनी केवळ गरिबी हटावची घोषणा दिली होती ती घोषणा केवळ घोषणा बनूनच राहिली. त्याचप्रमाणे 21व्या शतकातील भारताचंही स्वप्न आपल्याला दाखवण्यात आलं होतं परंतु नियोजनाच्या अभावामुळे हे उद्दिष्ट आपण गाठू शकलो नाही याकडे मांडवीय यांनी लक्ष वेधलं. या बाबी विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चोखपणे विकसित भारतासाठीचं नियोजन केलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात युवा केंद्रित निर्णय घेण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय युवा कार्य राज्यमंत्री रक्षा खडसे, ऑलिम्पिक 2024 मधील कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे, केंद्रीय युवा कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नितीश मिश्रा, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष SK जैन हे मान्यवर उपस्थित होते.